तेलंगणा राज्यातील मुसुंपल्ली गावाच्या नावावर एक वेगळाच विक्रम नोंदवला गेलाय. या गावातील बोरवेलची संख्या गावच्या लोकसंख्येपेक्षा पण जास्त आहे. बोरवेलचं तंत्र आल्यानं भूगर्भात अधिकाधिक खोल जाऊन इतक्या प्रचंड प्रमाणात पाणी उपसलं गेलं की वर्षानुवर्ष ज्या विहिरी गावाला पाणी देत होत्या त्या कोरड्या ठाक पडल्या. पण गंमत ही आहे की शेकडो बोरवेल खणूनही मुसुंपल्लीची पाण्याची समस्या काही सुटली नाही. जास्त करून या बोरवेल्सना पाणी लागलंच नाही आणि ज्यांना लागलं त्याही आता कोरड्या पडू लागल्या. शेतकऱ्यांकडून असं कळलंय की 5,000 बोरवेल्स खणल्या गेल्यात, त्यापैकी फक्त 200 पाणी लागलंय. पाण्याच्या आशेने शेतकरी 600-700 अगदी 1,000 फुटापर्यंत खणताय. पाण्याच्या आशेने एका शेतकऱ्यानं तर इतक्या बोरवेल्स खणल्या की आता लोक त्याला बोरवेल रेड्डी या नावानेच ओळखू लागले. आज भारतातल्या कित्येक गावांमध्ये मुसुंपल्ली सारखंच चित्र पाहायला मिळतंय. वर्षानुवर्ष जमिनीखाली साचलेलं पाणी ज्या वेगानं खेचलं जात आहे त्याच वेगानं जमिनीखालच्या पाण्याचा स्तरही कमी होऊ लागलाय आणि पाण्याची उपलब्धताही. पाण्याच्या शोधात शेतकरी निराशेच्या खोल गर्तेत चाललाय. शेतकरी काय विचार करतो की ही माझी जमीन आहे आणि माझ्या जमिनीत मी बिंदास बोरवेल खणू शकतो. नुसते खणत चालले, कित्येक बोरवेल्स कोरड्या पडून आहेत नुसत्या. हा राहाडगाडा असाच चालू राहिला तर तो दिवस दूर नाही जेव्हा जमिनीच्या गर्भात पाण्याचा एकही थेंब शिल्लक राहणार नाही. पण सुदैवानं काही गावांनी खरंच समजूतदारपणा दाखवलाय. त्यांना हे लक्षात आलंय की आपण असेच जर अंदाधुंद जमिनीतलं पाणी उपसत राहिलो तर ते एक दिवस कायमचं संपून जाईल. आणि म्हणूनच नलगोंडा जिल्ह्यातील काही गावांनी आपलं पाणी वाचवून ठेवण्यासाठी एक उपाययोजना केली आहे. वॉटर बजेट. आपल्या कौटुंबिक उत्पन्नानुसार जसं आपण आपल्या खर्चाचं बजेट ठरवतो त्याचप्रमाणे गावात किती पाणी आहे त्यानुसार किती पाणी खर्च करायचं हे वॉटर बजेटमधून ठरवलं जातं. रेनगेज नामक उपकरणाने हे मोजलं जातं की यावर्षी किती पाऊस पडला आणि गावात तलाव, विहिरी आणि जमिनीखाली मिळून साधारण किती पाणी उपलब्ध आहे. या गोष्टीचाही अंदाज घेतला जातो की गावाला शेती आणि इतर गोष्टींसाठी एकूण किती पाणी लागणार आहे. एकदा का हे गणित कळलं की सहज लक्षात येतं की एकूण गावाच्या गरजे इतकं पाणी गावात आहे की नाही. आणि मग सर्व मिळून हे ठरवतात की त्यांना हे उपलब्ध पाणी हुशारीने कशा पद्धतीनं वापरायचं आहे, कोणती पिकं काढायची कोणती नाही. कोणत्या पिकाला किती पाणी लागतं ही माहिती सर्व गावकऱ्यांसमोर ठेवली जाते आणि आम्ही सर्व मिळून ठरवतो की कोणतं पीक घ्यायला हवं. सामूहिक प्रयत्नांतून होणाऱ्या अशा बदलांचं सर्वोत्तम उदाहरण महाराष्ट्रातील हिवरे बाजार. या गावचे सरपंच श्री पोपटराव पवार यांनी आपल्या दूरदृष्टीने अख्ख्या जगासमोर फार पूर्वीच एक आदर्श घालून दिलाय. या गावाने एकमत केलंय की काही झालं तरी जमिनीखालचं पाणी एका विशिष्ट पातळीखाली जाऊ द्यायचं नाही. 95 में ग्राम सभाने ये तय किया कि हमारे गांव में आज हम तो वाटर रिचार्ज कर रहे लेकिन ठीक से पानी का यूज नहीं करेंगे तो फ्यूचर में वापस प्रॉब्लम आएंगे. इसलिए हमें ग्राउंड वाटर मैनेजमेंट और क्रॉप मैनेजमेंट करना है. इसलिए ग्राम सभा बुलाई गई. यासाठी गावाने काही नियम आखलेत. संपूर्ण गावात बोरवेल खणायला बंदी आहे. पाण्यावर कोणा एकाची मक्तेदारी नसून पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे हे या गावाला समजलंय आणि उमजलंयही. ट्यूबवेल को बॅन कर दिया. जो डीप ज्यादा नीचे हम लोग अभी वाटर लिफ्टिंग कर रहे हैं तो इसके कारण काफी प्रॉब्लम्स हुए. ट्यूबवेल हम खाली पीने के पानी के लिए लेंगे. 200 फीट का पानी पीने को यूज करेंगे और 60 फीट का पानी हम सिंचाई के लिए फसल के लिए यूज करेंगे. उसाच्या पिकाला प्रचंड पाणी लागत असल्या कारणानं त्यावर प्रतिबंध घातला गेलाय. त्याऐवजी वांगी, टोमॅटो आणि कांदा यासारखी कमी पाण्याची आवश्यकता असणारी पिकं मोठ्या प्रमाणावर काढली जात आहेत. जिस फसल को ज्यादा पानी की जरूरत है, गन्ना हो, बनाना हो, वो बैन कर दिया. अगर करना है तो ड्रिप कंपलसरी है, स्प्रिंकलर कंपलसरी. ये क्रॉप फसल का नियोजन और ग्राउंड वाटर मैनेजमेंट का प्लानिंग अच्छा हुआ करके अभी ग्राउंड वाटर लेवल हमारी मेंटेन है. ज्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य दिलं जातं, शेतीला नाही. रब्बी पिकांची लागवड छोट्या क्षेत्रफळात केली जाते तर कधी कधी उन्हाळ्यात एकही पीक घेतलं जात नाही.
पण यामुळे हिवरे बाजारमधल्या शेतकऱ्याला फारसा फरक पडत नाही, कारण संपूर्ण गावाचं कल्याण ज्यातून साध्य होईल असे नियम व जीवनपद्धती गेली 20 वर्ष हे गावकरी मिळून ठरवतायत आणि काटेकोरपणे पाळतायतही। आणि म्हणूनच हिवरे बाजारमधला शेतकरी हा देशातल्या श्रीमंत शेतकऱ्यांपैकी एक आहे। अगर शॉर्टेज पिरियड आ गया पाणी का तो ग्राम सभा डिसाइन करती, फिर फसल कम होती है, फसल रुक गई तो सबको पाणी मिळता है। समजूतदारपणा आणि दूरदृष्टी यातून घेतलेल्या निर्णयांचा परिणाम गावात स्पष्टपणे दिसतोय। रिचार्ज अगर 100 लिटर है तो हम 80 लिटर यूज करते, 20 लिटर हमारा बैंक में स्टोर रहता है। और इसका फायदा है कि एप्रिल मे में पीने के पानी की गारंटी मिलती। हिवरे बाजार सारख्या गावाकडून आपण सर्वांनी शिकलं पाहिजे। निसर्गाने जे हे पाण्याचं वरदान दिलंय ना आपल्याला, त्याचा आपण जर नीट वापर केला तर प्रत्येक गावात इतकं पाणी टिकून राहील की दुष्काळातही कोणत्याही गावात पाण्यासाठी हाहाकार माजणार नाही। बस आप एक बार हैंडपंप को पंप कर गए तो आपको पीने को पानी मिलेगा, अगर सेकंड प्रयास है तो हम आपको 100 रुपये गिफ्ट में दे देंगे।